नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा टायोगोंग ही रविवार दिनांक 1 एप्रिल रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे युरोपियन स्पेस एजन्सीने सांगितलं आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक दाक्रू सोमण यांनी दिली आहे। ही प्रयोगशाळा 8500 किलोग्रॅम वजनाची असून सुमारे 10.5 मीटर लांबीची आहे। ही प्रयोगशाळा पृथ्वीकडे झेपावताना रविवार दिनांक 1 एप्रिल रोजी पहाटे 1 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत कधीही 4 मिनिटं भारतावरून जाणार आहे। यामध्ये महाराष्ट्राचा भाग देखील येत असून ती 2.5 मिनिटांमध्ये महाराष्ट्रावरून जाणार आहे। या प्रवासात ती भारतातही कोसळण्याची शक्यता आहे, अर्थात अवकाशात वरच्यावर तिचे तुकडे होतील, त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं श्री दा क्रू सोमण यांनी सांगितलं आहे। यापूर्वी सन 1979 स्कायलॅब अशीच कोसळली होती, त्यावेळी तिचे तुकडे महासागरामध्ये कोसळले होते, अशी माहिती खगोल अभ्यासक श्री दाक्रू सोमण यांनी दिली आहे। डॉक्टर श्रीकांत राजे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ख्यातनाम रेडिओलॉजिस्ट म्हणून सगळ्यांना परिचित आहेत, मात्र गेल्या काही वर्षांपासून ज्योतिषाचा अभ्यास देखील डॉक्टर राजे यांनी खूप मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आरोग्य कुंडली, त्याचप्रमाणे बिझनेस ज्योतिष या विषयावर त्यांनी आता मार्गदर्शन सुरू केलं आहे। कुंडली म्हणजे मागच्या जन्माची बॅलन्सशीट असते। मागच्या जन्मात जे काही चांगलं कर्म असेल तर विद्यमान जन्मामध्ये आपल्याला चांगलं आरोग्य मिळतं असं श्री डॉक्टर श्रीकांत राजे सांगतात। उद्योगधंदा म्हणजे धाडस, उद्योग करणं म्हणजे सुगीचे दिवस आले असं साईबाबा देखील म्हणायचे असं डॉक्टर राजे सांगतात। कुंडलीच्या मार्गदर्शनाने उद्योगामध्ये निश्चितपणे यश मिळवता येऊ शकतं असं डॉक्टर राजे यांचं म्हणणं आहे। साईबाबा पण सांगायचे की ज्या माणसाला पहिले जर का तो नोकरी करायचा आणि जर त्याला उद्योग करायची वेळ आली आयुष्यामध्ये तर ते नेहमी म्हणायचे त्याला सुगीचे दिवस आले, म्हणजे आता ह्या माणसाची भरभराट होण्याचे दिवस आले। आणि उद्योगामध्ये सुद्धा नुसता उद्योग नाही पण तो सक्सेसफुल होणं उद्योगामध्ये हे सुद्धा कुंडलीच्या अनुरूप मार्गदर्शन करता येतं। आणि ज्योतिषशास्त्रामध्ये मुहूर्तांप्रमाणे म्हणा तुमच्या बेसिक कुंडलीच्या स्ट्रेंथप्रमाणे ज्योतिषाला मार्गदर्शन करता येतं। एखाद्या उद्योगामध्ये आपल्याला यश आहे की नाही किंवा कुठले उपाय केले म्हणजे आपल्याला उद्योगामध्ये निश्चितपणे यश मिळू शकतं हे कुंडलीवरून निश्चितपणे सांगता येतं असं डॉक्टर राजे यांचं म्हणणं आहे। कुंडलीतली स्थानं उद्योगातील यश वर्तवू शकतात किंवा अपयश आणि धोके देखील सांगू शकतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। पहिले उद्योगात तुम्हाला यश आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला कुंडलीवरनं सांगता येतं। कुंडलीतलं 1-2-4 जी घरं आहेत कुंडलीमध्ये ते उद्योग आणि उद्योगामध्ये येणारा पैसा आणि उद्योगामधनं होणारी स्टेबिलिटी हे सर्व दर्शवतात। पार्टनरशिपमध्ये जर उद्योग करायचा असेल तर त्याचं एक वेगळं स्थान आहे। तुम्ही कर्ज घेऊन उद्योग करणार असाल तर त्याला फेडण्याची क्षमता आहे का नाही, का कर्जामध्ये माणूस बुडणार आहे आणि उद्योगात यश येणार नाही आहे, हे सगळे ठोकताळे तुम्हाला पत्रिकेवरनं माणसाच्या करता येतात आणि एक उत्तम मार्गदर्शक तत्व होऊ शकतं। प्रत्येक माणसाचं आयुष्य एखाद्या ग्रहाच्या वलयांकित असतं। एखादा ग्रह जर एखाद्या माणसाला कारक असेल तर त्याला निश्चितपणे त्याचा फायदा होत असतो। नेमकी हीच गोष्ट उद्योगामध्ये देखील अप्लाय होत असते। प्रत्येक ग्रह विविध उद्योगांसाठी कारक असतो, त्यामुळे आपल्या कुंडलीतला कोणता ग्रह ताकदवान आहे याच्यावरून आपण कुठला व्यवसाय करायला हवा हे ठरवता येऊ शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। आपण कशाचा उद्योग करतोय ह्याच्यावरती त्या ग्रहांचं अवलंबून असतं। आता आपल्याला जर का कापडाशी रिलेटेड किंवा आर्ट मटेरियलशी रिलेटेड जर का उद्योग करायचा असेल तर शुक्र पॉवरफुल लागतो। जर तुम्हाला एअरलाईन इंडस्ट्री म्हणा किंवा टुरिझम इंडस्ट्री याच्याशी जर का करायचं असेल तर गुरुचं पॉवरफुल लागतो। तेलाशी रिलेटेड करायचं असलं तर शनी लागतो। असे वेगळे वेगळे ग्रह वेगळ्या वेगळ्या उद्योगांचे कारक आहेत।
तर तुमच्या ग्रह कुंडलीमध्ये कोणते ग्रह पॉवरफुल आहेत, उद्योगाला कोणते पोषक आहेत, ह्याचा अभ्यास करून तुम्हाला कोणता उद्योग व्यवसाय सुटेबल आहे हे कुंडलीवरनं कळू शकतो. ज्योतिष या विषयामध्ये डॉक्टर श्रीकांत राजे यांचा गाढा अभ्यास आहे. रेडिओलॉजिस्ट म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. मात्र एवढं असून देखील त्यांनी आरोग्य कुंडली त्याचप्रमाणे बिझनेस ज्योतिष या विषयांमध्ये आता जनजागृती करायचा ध्यास घेतलेला आहे. एकेकाळी ज्योतिष हे आपले अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं ज्ञान होतं, मात्र काळाच्या ओघामध्ये आता ज्योतिषी देखील कमी होऊ लागलेले आहेत. त्यामुळे ही विद्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा ध्यास आहे आणि त्यातूनच बिझनेस ज्योतिष ही एक नवीन संकल्पना त्यांनी मांडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाघबिळ ते भाईंदरपाडा परिसरातील ठाणेकर नागरिकांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून चढ्या दराने विद्युत बिलं प्राप्त होत आहेत. त्यामुळे या ठिकाणचे नागरिक मोठ्या प्रमाणात हवालदिल झाले आहेत. या संदर्भात विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली तर त्यांच्याकडनं ओढवीची उत्तरं मिळतात. त्यामुळेच आज नागरिकांनी थेट विद्युत मंडळाच्या कार्यालयावरच मोर्चा काढला. हिरानंदानी इस्टेट येथे असलेल्या MSEBच्या कार्यालयावर आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणच्या नागरिकांना 4 ते 5 पट अधिकची बिलं येत आहेत. सामान्य नागरिकांना 10 ते 15 हजार रुपयांचं बिल घरगुती वापरासाठी येत आहेत. ही निश्चितपणे चिंताजनक बाब असल्याचं आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. अवाजवी बिल रद्द करून लवकरात लवकर या नागरिकांना दिलासा द्यावा. 1 मेपर्यंत ही सगळी बिलं रद्द करावीत, अन्यथा 2 मेला पुन्हा एकदा आंदोलन करू, असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. आज आमचे नम्रता घरत आणि रवी घरत साजन कासार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज MSEBवर मोर्चा काढला होता ग्रामस्थांनी. त्यांचं हेच म्हणणं आहे की जे आम्ही वीज वापरली आहे त्याचं बिल आम्ही भरायला तयार आहोत, परंतु चुकीच्या पद्धतीनं चुकीचे मीटर जर बसवून आम्हाला वीज भरणा करायला तुम्ही सांगत असाल तर तो आम्ही करणार नाही. आज असं ठरलेलं आहे की 3 महिने ज्या पद्धतीने चुकीची यांनी अवाजवी बिल आकारणी केलेली ती रद्द करून नव्याने ते परत रिडिंग घेणार आहेत आणि नव्याने रिडिंग घेऊन सर्वसामान्य ग्रामस्थांना दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलं. 1 मेपर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे. 1 मेपर्यंत जर त्यांनी चुकी सुधारली नाही तर 2 मेला आम्हाला परत MSEBच्या कार्यालयावर यावं लागेल असं मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. या मोर्चामध्ये नगरसेविका सौ नम्रता घरत, श्री रवी घरत, साजन कासार यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. मंडळी, ठाणे शहरातली बित्तम बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. अर्थातच हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करायला हवं, शेअर करायला हवं आणि सबस्क्राईब करायला हवं, कारण त्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपल्यापर्यंत दररोज बिनधोकपणे पोहोचू शकणार आहे. तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमटी भाजी टाळीसाठी रोज वापरू याना, नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी, रसायनांच्या भेळीला दूर ठेवाना, गुळ पोळी पुरण पोळी मोदक लाडू वडी पकवान कुठलेही त्याला रुची आणायची गोडी. कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला अस्सल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मजजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये
ट्रान्झॅप ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक केलं का, शेअर केलं का, सबस्क्राईब केलं का? नक्की करा. ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गेल्या काही दिवसांपासून महापौर सौ मीनाक्षी शिंदे आणि आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी महासभेवर बहिष्कार टाकल्यानंतर तर या वादामध्ये अधिकच भर पडली आहे. आता या वादामध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेसने देखील उडी घेतली आहे. आयुक्त ठाणे शहराच्या विकासासाठी 20-20 तास काम करत आहेत. त्यांच्या कामामुळे आनंदनगर ते गायमुख आणि खिळकाडी ते वागळे इस्टेट असा सर्वत्र विकास होताना दिसतो आहे. आणि अशा वेळेस आयुक्तांच्या पाठीशी उभं राहण्याच्या ऐवजी शिवसेना त्यांना विरोध का करत आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या संदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील, राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक देखील यांच्या देखील सह्या या पत्रकामध्ये आहेत. शिवसेनेने निवडणुकीच्या दरम्यान 500 फुटांच्या घरांना मालमत्ता कराची करमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र या आश्वासनाची पूर्तता शिवसेनेला करता न आल्याने त्यांनी आता क्लस्टरचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांनी केला आहे. वास्तविक आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात लाँग मार्च काढला होता. इम्पॅक्ट असेसमेंट अहवालासाठी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावली होती. अशा वेळेस क्लस्टरचं श्रेय शिवसेनेचं कसं असा सवाल देखील आनंद परांजपे यांनी केला आहे. सत्ताधारी शिवसेना आपलं स्वतःचं अपयश झाकण्यासाठी राजकीय दृष्ट्या काम करणारे आयुक्त संजीव जयस्वाल यांना अडचणीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. या शहराच्या विकासासाठी अनेक विकास कामं आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली, त्यामुळे राष्ट्रवादी संपूर्ण ताकदीनेशी त्या महासभेमध्ये आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बाजूने उभी असेल. गेल्या काही दिवसांपासून टिकुजीनीवाडी परिसरातील प्रस्तावित स्मशानभूमी चांगलीच ऐरणीवर आली आहे. या संदर्भात आमदार श्रीप्रताप सरनाईक यांनी जर कुणी याच्या विरोधात मोर्चा काढला तर आपण या स्मशानभूमीच्या बाजूने मोर्चा काढू अशा प्रकारचा इशारा देखील दिला होता. आता या वादामध्ये स्थानिक आमदार श्री संजय केळकर यांनी देखील उडी घेतली आहे. भर वस्तीमध्ये अशा प्रकारची स्मशानभूमी आणणं हे सर्वथा गैर असल्याचं मत आमदार श्री संजय केळकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक प्रसिद्धीसाठी पत्रक दिलं आहे. जनतेला वेठीला धरणारे वादग्रस्त ठराव आणू नका असं आवाहन देखील श्री केळकर यांनी केलं आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरणं योग्य नसून याबाबत मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्त यांना मागील आठवड्यातच जनतेचा आक्रोश निवेदनाद्वारे दिला असल्याचं श्री केळकर यांनी म्हटलं आहे. सत्ताधारी शिवसेना वादग्रस्त ठराव आणते, मंजूर करते आणि नंतर त्या ठरावाला विरोध करते, हा काय प्रकार आहे असा सवाल देखील श्री केळकर यांनी केला आहे. विकासाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरणारे असले वादग्रस्त ठराव आणू नका असं आवाहन देखील श्री केळकर यांनी केलं आहे. स्मशानभूमीचा ठराव रद्द करावा अशी मागणी देखील केळकर यांनी केली आहे. दिनांक 13 मार्च रोजी डोंबिवली परिसरातील नागरिक असलेल्या परेश पाटील यांच्या गाडी धुणाऱ्या नोकराने त्यांच्या घरामध्ये चोरी करत जवळपास 20-25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, मोबाईल, कॅश असा 20-25 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. हा नेपाळी युवक गेल्या 15 वर्षांपासून त्यांच्याकडे कार धुण्याचं काम करत होता. त्यांचं वैभव बघून त्याच्या मनामध्ये या संदर्भात लालसा निर्माण झाली आणि त्यांनी त्याच्या 4-5 नेपाळी मित्रांसह या घरामध्ये चोरी करण्याचं ठरवलं. या संदर्भात पोलिसांनी 25 तारखेला 4 नेपाळी तरुणांना अटक केली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ही कामगिरी केली. त्यापैकी प्रत्येकावर ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरामध्ये गुन्हे दाखल आहेत. या चारही जणांकडनं जवळपास 20 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त श्री मकरंद रानडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. डोंबिवली पोलीस स्टेशनला एक CR नंबर 92/2018 हा 13 मार्चला घडलेला आहे.
याच्यामध्ये 20-25 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता, ज्याच्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने, चांदीची भांडी, मोबाईल, कॅश व इतर किमती सामान असा सुमारे 25 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता। हा घरफोडीचा प्रकार होता, मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल चोरीला गेला होता, त्यामुळे क्राईम ब्रँचने पण याच्यामध्ये समांतर तपास केला आणि क्राईम ब्रँचने गेल्या 25 तारखेला 4 नेपाळी युवकांना अटक केलेली आहे। मंडळी, ठाणे शहरातली बित्तम बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे, अर्थातच हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करायला हवं, शेअर करायला हवं आणि सबस्क्राईब करायला हवं, कारण त्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपल्यापर्यंत दररोज बिनधोकपणे पोहोचू शकणार आहे। तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात, अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम, ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग, वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे, दूरध्वनी 02225304837। बॅरॉन मेन स्टुडिओ। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। ये ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड, सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड। ये ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक केलं का, शेअर केलं का, सबस्क्राईब केलं का? नक्की करा, ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हनुमान जयंतीचा सण आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। राबोडी कोळीवाडा परिसरातील हनुमान मंदिर जवळपास गेल्या 80 वर्षांपासून या ठिकाणी अस्तित्वात आहे। केवळ ठाणे शहरातूनच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात अशी माहिती शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांनी दिली। या ठिकाणी आज हनुमान जयंतीचा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। त्याचप्रमाणे या ठिकाणी आज सकाळी शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला। कार्यक्रमाला राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री संजय तरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याचप्रमाणे सायंकाळी पालखी मिरवणुकीचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। सुमारे 50,000 पेक्षा जास्त लोक या ठिकाणी या भंडाऱ्याचा आस्वाद घेतात
या महाप्रसादासाठी विविध भागातनं लोक स्वयंस्फूर्त आपल्याला लागणारा पदार्थ इथे दान करत असतात. संध्याकाळी या ठिकाणी पालखी निघेल. ही पालखी राबोडी कोळीवाडमधनं फिरून या ठिकाणी शांत होईल. अशा प्रकारे हा राबोडी कोळीवाडा वृंदावन श्रीरंग आनंदपाक ऋतुपाक शिवाजीनगर तपाशेनगर ह्या सगळ्यांचा हा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपन्न होतो. आणि एक यात्रा एक उत्सव हा गावाचा उत्सव ह्या भागाचा उत्सव म्हणून त्याला नाव आहे. नगरसेवक श्री एकनाथ भोईर आणि नगरसेविका सु एकता भोईर यांच्या पुढाकाराने आणि जय बजरंग मित्रमंडळाच्या सहकार्याने आज हनुमान जयंतीचा उत्सव जय भवानी नगर परिसरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. आज हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 5 वाजता हनुमानाच्या मूर्तीवर रुद्राभिषेक करण्यात आला. त्याचप्रमाणे हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. सायंकाळी या ठिकाणी पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं असून दिवसभर भंडाऱ्याचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे ओम साई भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी भजनाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं श्री एकनाथ भोईर यांच्या वतीने सांगण्यात आलं. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका.